तर पुढील सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे तो सापने विरुद्ध नवचैतन्य गांधरे या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना गावदेव चषक वाघोटे यारकर लेनचा चेंडू विकी काळे याने थर्डमॅनच्या दिशेने दटवून एक धाव घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने धावाचा सिलसिला चालू झालेला आहे तो सापने संघाकडून एक चेंडू आणि एक धाव युट्यूबच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण गावदेवी वाघोटे चषक 2018 इथे पाहतो आपण. तर जरा घाई करायची आहे कृपया, वेळ कमी आहे आपल्याकडे. तर अशा पद्धतीने ब्राह्मणगाव संघाने गावदेवी वाघोटे संघाला पराभूत करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केलेला आहे आणि अपस्तंभच्या बाजूने गेलेला हा चेंडू निर्धाव अशा पद्धतीचा चेंडू. सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा इथे संपन्न होत आहे. गावदेवी वाघोटे चषक त्याचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि फुलटात पद्धतीचा चेंडू, परंतु एकच धाव. फुलटात पद्धतीचा चेंडू आहे त्याचा पूर्ण फायदा काही उचलता आला नाही फलंदाजाला. फलंदाज ऋषिकेश आणि समोर आहे एक मोठा फलंदाज ज्याने WPLच्या तिसऱ्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब पटकावला होता तो विकी काळे समोर. आणि आता मात्र षटकार, फुलर लेनचा चेंडू लो फुलटॉस त्याला अगदी भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी विकी काळे. धावसंख्या झालेली होती 8. चेंडूचा ताबा घ्यायचा आहे. पुढील चेंडू आता मात्र पुन्हा थर्ड मॅनच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. थोडस प्रेझेन्स ऑफ माइंड जर दाखवलं असतं तर नक्कीच विकी काळे थोडासा प्रॉब्लेम मध्ये आला असता, परंतु आता मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. धावसंख्या वधारलेली 3-9, बिनबाद 9. आज ब्राह्मणगाव, मिथुन 11, गावदेवी वाघोटे, वावेघर, विशाल मित्र मंडळ, सापने, एके खरिवली, नवचैतन्य गांधरे, पिंपळास, हमरापूर, सलामी नितोळे आणि DHC चिंचगड अशा या स्पर्धेचा लॉट. आणि आता मात्र फलंदाज बाद झालेला आहे आणि षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली होती
एक बाद नौ घाई करायचे पुढील फलंदाज स्पर्धा गावदेवी वाघोटे यांच्या माध्यमातून प्रथमच हमरापूर नंतर यूट्यूब लाईव्ह या कंसार गोरे विभागामध्ये आपण पाहत आहे. बॉलिंग स्टॉन्स आणि हा लेग स्टंपच्या बाहेर वाईड चेंडू अतिशय क्लोज गेलेला आहे ज्या गोलंदाजाच्या बॉडी लँग्वेजवरून असं वाटतं की खरोखर यष्टीच्या अगदी जवळून गेलेला हा चेंडू. तर धावसंख्या झालेली होती 10. आता मात्र एक धाव तर पूर्ण झालेली आहे. बघूया दुसऱ्या धावसाठी धावतात का. आणि दुसरी धाव सुद्धा अतिशय वेगाने प्रयत्न करतात आणि पूर्ण झालेली आहे. विकी काय रनिंग बिटवीन द विकेट अतिशय देखणी आपण इथे पाहत आहेत. धावसंख्या झालेली आहे 12. तर नक्कीच 40 ते 45 धावा ह्या मैदानावर चॅलेंजिंग स्कोर ठरतो. आपण सकाळच्या सत्रापासून पाहिलेलं आहे. आणि एक उत्कृष्ट चेंडू आता मात्र बुचकळ्यात पडलेला आहे ते विकी काळे यांना पॅडल शूट करण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट चेंडू निखिल भोईर यांचा. जेवढा उत्कृष्ट गोलंदाज तेवढाच उत्कृष्ट फलंदाज. समोर आपण युद्ध पाहतायत ते निखिल भोईर वर्सेस विकी काळे. अतिशय सुंदर चेंडू यारकरलेचा चेंडू खोदून काढला. विकी काळे एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावसाठी जातात. दुसरी धाव सुद्धा पूर्ण थोडासा आउट खराब. आणि अशा पद्धतीने पुन्हा दोन धावाने धावसंख्या वधारून होते ती 14. थोडीशी काही संथ गतीने अशी धावसंख्या सुरू आहे. पुढील चेंडू निखिल भोईर पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये. आणि एक धाव तर पूर्ण झालेली. आता मात्र दुसरी धावाचा जोखीम पत्करत नाहीये फलंदाज विकी काळे आणि आशिष. धावसंख्या झालेली ती 15. अजूनही या षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. या आधीचा झालेला सामना अतिशय उत्कृष्ट सामना. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला एक फुटाच्या अंतराने सामना जिंकला होता तो. झेल पकडून दीपक यांनी उत्कृष्ट झेल चांगली खेळी संघासाठी. दरम्यान पुढील चेंडू निखिल भोईर. आत्ता मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये नो मॅच लँडमध्ये हा चेंडू लँड होतोय. आणि दरम्यान दोन धावा फलंदाजी पूर्ण केलेल्या आहेत. आणि थोडीशी फेकी त्वचा परंतु दोनच धावा धावसंख्या झालेली आहे ती 17. हळूहळू धावसंख्या पुढे नेताना आता मात्र सुंदर असा फटका. षटका 6 रन्स.
एकच खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा. धावसंख्या मात्र आता आकार घेत आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 23-1-23 सकाळी सापने संघाने विशाल मुठामंड कंचाड या संघाला पराभूत केलं होतं. तसेच नव चैतन्य गांधरे यांनी 1-1 खरिवली या संघाला पराभूत केलं होतं आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. आणि या दुसऱ्या फेरीचा हा सामना आपण पाहतो. दरम्यान या स्पर्धेसाठी आम्हाला स्पॉन्सर्स लाभले ते संदेश पाटील माजी उपसरपंच शेळके वाघोडे 10,000 रुपये, रवींद्र पांडेसाहेब सरपंच कंचाड 10,000 रुपये, माड माईन कंपनी कंचाड रुपये 10,000, रोमी शेठ स्टोन क्रेशर वाघोडे 7,500, श्याम संखे शुभम ट्रान्सपोर्ट रुपये 5,000, कुणाल जुंजाड यांच्याकडून रुपये 2,000, तसेच मिलिंद रोहर अजय लोहर यांच्याकडून प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच आम्हाला इथे प्रदान केलेली आहे. सतीश सवरा यांच्याकडून बॉल बॉक्स, तसेच स्वप्नील कातरे यांच्याकडून 5,000. तर ओळूया आणि आत्ता मात्र उत्कृष्ट असा फटका एलिव्हेशन मिळालेला आहे आणि षटकार आत्ता मात्र गेअर चेंज झालेला आहे. टॉप गिअर मध्ये सापने संघाची गाडी आता चालू झालेली आहे आणि बघा दोन षटकारानंतर धावसंख्या उभारी घेते. धावसंख्या झालेली आहे ती 29. आता मात्र खरोखर गांधरे संघाला हा विचार करावा लागेल की विकी काळेला जर रोखलं नाही तर विकी काळे हा ही मॅच आपल्यापासून नक्कीच लांब घेऊन जाण्याची क्षमता राखून असतो. आणि पुन्हा एकदा वाईड थोडासा एक फटका बसल्यानंतर गोलंदाज आपली लेंथ इथे बिघडताना दिसते आणि धावसंख्या झाली ती 30. केवळ 13 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि आता मात्र एक अवांतर चेंडू असा बघता. एक धाव तर पूर्ण झाले, दुसऱ्या धावेसाठी धावतायत का? आणि अवांतर अशा रीतीने दोन धावे धावसंख्या झाली ती 32. केवळ एका चेंडूचा खेळ झाले. बघा आपण पाहतो की एक षटकार चांगला गोलंदाज आहे विवेक, परंतु एक षटकार बसल्यानंतर आपली थोडीशी लेंथ कुठेतरी स्ट्रगल करताना दिसत आहेत. तर हेच लक्षात असतं, एक मोठा फलंदाज जेव्हा समोर असतो तेव्हा आपल्याला गोलंदाजी करताना खूप विचार करावा लागतो. पुन्हा एकदा एक सुंदर फटका लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण झालेली जयेश, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि केवळ एकच धाव. धावसंख्या झालेली आहे ती 30. आता पुन्हा एकदा विकी काळे मोठमोठे सामने खेळलेला खेळाडू. पीटीपीएलच्या माध्यमातून आणि आता मात्र बायच्या स्वरूपात एक धाव तर पूर्ण झालेली आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि बायच्या स्वरूपात या दोन धावा. चांगला चेंडू परंतु धावा मात्र रोखण्यात अपयशी. क्षेत्ररक्षणाची साथ काही लागलेली. धावसंख्या झाली आहे त्या 35-35 for 1 wicket. नक्कीच एक चांगला धावसंख्या आता मात्र उभारी घेते. आता मात्र थोडासा फसलेला फटका. एक धाव तर पूर्ण झालेली आहे, खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आकाश काय या इथून इथे धावायचं आहे तुला. धावसंख्या झाली 37. विकी काळे गोलंदाज विवेक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ काहीशी लाभत नाहीये. पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका. एक धाव तर पूर्ण झालेली आणि चौका सीमा पार चेंडू. व्हॉट अ शॉट. तर धावसंख्या वधारताना दिसते. धावसंख्या झालेली होती 41. एक बाद 41. बघा हळूहळू आपण सांगत होतो की 11 चेंडूनंतर जो 12व्या चेंडूवर षटकार बसला त्यानंतर मात्र धावांना वेग आला. 17 धावा केवळ होत्या 11 चेंडूमध्ये आणि त्यानंतर मात्र उभारी घेतलेली आहे. धावसंख्या पोचलेली आहे ती 41 वर. सुंदर आणि अशा रीतीने एक धाव प्रेझेन्स ऑफ माइंड कन्वर्ट केलेली आहे. धावसंख्या 42-14 सरासरी धावसंख्या झालेली आहे. तर आपण पाहतो कशी इनिंग बिल्ड केलेली आहे विकी काळे यांनी आपल्या संघासाठी. स्लो स्टार्ट
आणि एक उत्कृष्ट खेळीचं प्रदर्शन, मोठे फटके, त्याचबरोबर एकेरी दुहेरी धावा किती महत्वाच्या असतात. एक नवीन जे खेळाडू आहेत त्यांना खरोखर शिकण्यासारखं, एक बघण्यासारखं अशा खेळाडूंचा खेळ बघून आपण बरंच काही शिकू शकता. क्रिकेटचा आनंद लुटायचा आणि शिकायचं. तर पुढील सामना असेल तो डीएससी चिंचगड आणि एजे चॅलेंजर हमरापूर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या षटकाच्या समाप्तीच्या अगोदर इथे हजर राहायचं आहे. डीएससी चिंचगड चे कर्णधार आणि एजे चॅलेंजर हमरापूर संघाचे कर्णधार. तर मयूर इथे खूप मान्यवर सुद्धा आले, त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि अपसमच्या खूपच बाहेर पंच मिलिंद लोहार यांची आम्हाला व्हाईट एक अवांतर धाव, धावसंख्या झाली होती 43. नौखा गोलंदाज आणि त्याच्यासमोर एक कसलेला फलंदाज, डावखुऱ्या हाताचा कसलेला फलंदाज विकी काळे. आणि आत्ता मात्र आणि विकी काळे याची खेळी संपुष्टात आलेली आहे. तर वैयक्तिक 27 धावांवर विकी काळे बाद झालेले आहे. एक नौख्या गोलंदाज मयूर याने मात्र विकी काळे याची विकेट घेतलेली आहे. पुढील फलंदाज आहे तो साहिल साई. तर एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे, परंतु आपण पाहतोय की गांधरे संघामध्ये निखिल भोईर, विवेक, जयेश असे मोठे मोठे फलंदाज आहेत. आता मात्र कव्हरच्या क्षेत्रात तटवले चेंडू, एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतात, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या झालेली ती 45, 2-45. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी, बघूया 50 पार होते का, अर्धशतक संघाचं इथे लागतंय का. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असा झेल मात्र तिथे पकडला गेला आहे तो त्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि खरोखर हा चौकार गेला असता, परंतु उत्कृष्ट झेल. तर तिसरा गडी बाद झालेला आहे. तीन चेंडूंचा खेळ बाकी, धावसंख्या झालेली होती 45. एक नौखा गोलंदाज मयूर याने मात्र थोडस धावसंख्येला खीळ घातलेली आहे ती सापने संघाच्या. आता मात्र उत्कृष्ट असा झेल पुन्हा एकदा. तर या षटकामध्ये मयूरच्या 3 फलंदाज बाद झालेले आहेत. विकी काळे, आशिष आणि साई. तर एक हॅट्रिकवर आहे तो मयूर. बघूया या स्पर्धेतील प्रथम हॅट्रिक होते का मयूर, कारण 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेणे खरंच हा एक मोठी गोष्ट असते. आणि नक्कीच बरेचसे गोलंदाज प्रयत्न करतात की एखादी हॅट्रिक आपल्या नावावर असायला पाहिजे, की त्या पंक्तीमध्ये आपण जाऊन बसलं पाहिजे. तर आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केलेला नाही, बघूया. आता मात्र हॅट्रिकची संधी उठलेली, एक धाव तर पूर्ण झाली. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला, 2 धाव पूर्ण झालेले आहेत. आणि थोडासा खराब फेकी, परंतु 2 धाव समाधान. धावसंख्या आता बऱ्याच अंत वेळाने पुढे सरकते, धावसंख्या झालेली होती 47. आता मात्र शेवटचा चेंडू या इनिंगचा. आणि मी आमंत्रित करतोय या षटकानंतर 2 संघाच्या कर्णधारांना
आणि एक धावता पूर्ण झालेली आहे आणि धाव संख्या झालेली ती 48 जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष्य. सहा धावा दिलेत मयूर आणि 3 गडी बाद केलेले आहेत. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आणि आपल्या संघाला पुनरागमन करून दिलेलं आहे या सामन्यामध्ये. तर नाणेफेक करून घ्यायची आहे कृपया. हे जे चॅलेंजर आणि हे जे चॅलेंजर अमरापूर आणि डीएससी चिंचगड रितेश राऊत यांच्या हस्ते या डीएससी चिंचगड संघाचे कर्णधार अच्युतजी पाटील आणि ललित पाटील एजे चांग दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. डीएससी चिंचगड संघाने आता मात्र टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय तो ब्राह्मणगाव संघ आणि आता नवचैतन्य गांधरे वर्सेस सापने ह्या दोन संघामध्ये हा सामना सुरू आहे. तर ललित पाटील यांनी बॉल चॉईस तर वळूया सामन्याकडे. जवळजवळ 12:30 सरासरीने धावा जमवायच्या आहेत त्या. नवचैतन्य गांधरे या संघाला समोर गोलंदाज विक्की काळे उर्फ देवेंद्र पाहूया. तर पुढील आमचे स्पॉन्सर मगाशी राहिले होते प्रवीण पाटील उपसरपंच साहेब शेलटे वाघोटे आणि प्रभाकर पाटील यांनी मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली. कैलास पाटील नाणे यांनी मॅन ऑफ द सिरीजचा चषक आणि एक आदर्श संघ म्हणून असे दोन चषक आम्हाला इथे प्रदान केलेले आहेत. तसेच संजय भोईर सरपंच मांडा यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजांची ट्रॉफी इथे आम्हाला सुपूर्द करण्यात आलेली आहे. तर वळूया सामन्याकडे. विकी काय प्रथम चेंडू आता उत्कृष्ट असा फटका अगदी स्ट्रेट डाऊन लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या क्षेत्रामधून अगदी पॉवर प्लेचा उपयोग करून घेतलेला आणि चौकाराने खाता उघडले स्वतःचा आणि संघाचा आणि इरादे स्पष्ट केलेले आहेत की या सामन्यामध्ये आमचा इरादा काय असेल तो निखिल भोईर यांनी स्पष्ट केलेला आहे. थोडासा विचारात टाकलेले ते सापने या संघाला. दर्जेदार फलंदाज वर्षे दर्जेदार गोलंदाज. आता मात्र एक खराब चेंडू त्याचा पूर्ण फायदा घेता आला नाही परंतु एक धाव पूर्ण झालेली आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. सांगता
मात्र कवरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. चेंडू एकदा पूर्ण झालेली आहे, दुसरी धाव सुद्धा पूर्ण सीमारेषेकडे. मात्र उत्कृष्ट क्षेत्र क्षण दोन धावा पूर्ण आणि याच बरोबर धावसंख्या झाली ती 7, 3 चेंडूत 7, 12.5 सरासरीने धावसंख्या राखायची आहे ती नवचित्र गांधे संघाला. आणि खरोखर त्या दिशेने कूच करतोय. आपण बघतोय की 3 चेंडूमध्ये 7 धावांचा पल्ला गाठलेला आहे. इथे बघूया, आता मात्र उंच असा उडाला झेल या दोन क्षेत्रकशामध्ये आणि केवळ एकच धाव या मैदान आपण सकाळपासून पाहतोय. खूप झेल सुटले गेलेत, खूप झेल घेतलेत, परंतु सुटलेल्या झेलची संख्या बहुधा 25 पार गेली असेल नक्कीच. तर कुठेतरी क्षेत्रक्षण म्हणा किंवा आउटफील्ड या दोन्ही कारणाने हे झेल सुटत आहेत. आणि हा मात्र निर्धाव असा चेंडू, धावसंख्या झाली ती 8. तर पहिल्या 3 चेंडूत 7 धावा असताना आता मात्र कुठेतरी बघूया. आता मात्र एक सोपा असा झेल आपण पाहतो की क्रिकेट निखिल भोईर यांनी मगाशी जो झेल उडाला होता तिथे दुसरे धाव थोडासा फंबल झाले, घेऊ शकले नाही थोडासा अनफिटमुळे. आणि खरोखर पुढील चेंडू निर्धाव आणि या चेंडूवर विकेट. तर असा हे थोडस जे मोमेंटम आहे ते आता सापने संघाच्या दिशेने गेलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती 8, 1-8 मोठा मासा गळाला. तर धन्यवाद राकेश जी, पुन्हा एकदा दुपारच्या या सत्रात जमलेल्या तमाम क्रिकेट रसिक मायबापांचं मी समाजिक गुरुनाथ तांबे आपल्या समोर हार्दिक स्वागत करतोय. तर आपण पाहत आहात गावदेवी वाघोटे चषक 2018 ही स्पर्धा आपण खेळली जाते आणि या स्पर्धेचं धावतं वर्णन लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे त्या युट्यूबच्या माध्यमातून. 198 देशात या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. तर एक सामना ज्या पद्धतीने चालू आहे, सापने विरुद्ध नवचैतन्य गांधरे असा सामना. गांधरे संघाला लागला झटका, निखिल भोईरच्या स्वरूपात मोठा झटका लागला गेला. निश्चितच विकी काळेच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु विकी काळेचा अखेर विजय झाला आणि निखिल भोईरला माघारी परतावा लागला गेला. तर विजयाचं लक्ष निश्चितच 49 धावसंख्येचा पाठलाग करताना प्रत्युत्तरा दखल 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धाव फळकावर लागल्या गेल्यात. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर ऋषिकेश टू जयेश असा हा सामना बघायला मिळतो. बघा कशा प्रकारचा खेळ, कारण दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे आणि विजेता संघ निश्चितच आपलं आव्हान जे आहे त्या पुढच्या फेरीसाठी पात्रता करेल आणि हरलेला संघ पराभूत संघ या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल अशा पद्धतीने खेळ, कारण नॉकआउट पद्धतीने खेळली जाणारी स्पर्धा आपण खेळतोय. आतापर्यंत बघायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि 2 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या त्या गोलंदाज ऋषिकेश यानं. सामाजिक कशाकडे वळलं तर निश्चितच गुणलेखकाचं वैशिष्ट्यपूर्ण काम करताना आमचे सहकारी मित्र मुकेश केंद्र या ठिकाणी लावले गेले. तर व्यासपीठावर सन्मानित संपूर्ण पाहुणेगण वर्गाचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत.
ह्या वेळेस मात्र अक्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न केला होता. फाईन स्क्वेअर कडे जातो चेंडू, एक धाव अंकित केली जाईल दुसऱ्या कडे प्रयत्न. चेंडू मात्र जातो या वेळेस स्क्वेअर, रिझन सिमर अशी लागत आणि निश्चितच या वेळेस दोन धावा अंकित केल्या जातील. तर निश्चितच खेळपट्टीच्या गोल अशी खेळपट्टीवर सीमा अशी आपल्याला बघायला मिळेल. परंतु ज्या पद्धतीने थर्डमॅनच्या क्षेत्रात जो रिझन आहे डिक्लेअर झोनच्या क्षेत्रात, त्या क्षेत्रात जर चेंडू थांबला गेला तर निश्चितच दोन धावा असतील. पण त्याच्या मागे जर चेंडू निघून गेला तर चेंडू सीमा अशापर्यंत पोहोचू शकतो की काय. आणि यावेळेस मात्र वाघाचा छावा आणि मिळाल्या सहा धावा. लॉंग असा षटकार, सहा धावा. फलंदाज मात्र आपल्या इरादे पूर्णता स्पष्ट बघायला मिळतोय. तो फलंदाज विवेकच्या शैलीतून चेंडू जातोय सीमा अशा पार स्क्युअर लेग रिझनच्या बाहेर, षटकार सहा धावा. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावर लागली गेली. ती सहा धावाच्या मदतीनं धावा जमवल्या जात आहेत. पुन्हा एकदा धावसंख्या फळकावर लागली जाते. उसळी घेताना पोहोचली जाते ती 18 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज ऋषिकेश यावेळेस मात्र गोलंदाजी मार्गावर. आखूड टप्प्याचा मारा यावेळेस षटरक्षक छेल सुटला जातोय. चेंडू जमीन दोस्त झाला फलंदाजाला आणि निश्चितच दोन धावेंवर समाधान व्यक्त करावं लागेल. आणि धावसंख्या दोन अंकांच्या मदतीनं पुढे सरकताना पोहोचली गेली. निश्चितच तिसरी धाव सुद्धा सहज गतीनं पूर्ण झाली असती. परंतु यावेळेस दोन धावेच्या मदतीनं स्ट्राईकला आपल्या हाती ठेवलं ते फलंदाज विवेक यानं आणि ऋषिकेश लवा ऋषिकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढील चेंडू हाताळे घेत. आतापर्यंत बघायला गेलात तर पाच चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. शेवटचं अस्त्र यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा मारा. पुन्हा एकदा वाईडचा इशारा ते पंचांकडून स्वैर चेंडू घोषित केला गेला. नियम क्रमांक 22 या ठिकाणी वर्णी लावली जाते. विकी काळे मात्र थोडासा नाखुश बघायला मिळतोय. परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. थोडासा स्वैर गेलेला चेंडू निश्चित असं पंचाने नियम क्रमांक 22 ची वर्णी लावली गेली. अवंतर चेंडू हाताळा लागेल तो गोलंदाज ऋषिकेश याला. षटकातील शेवटचं अस्त्र पुन्हा एकदा हाताळण्याकरिता सज्ज होतोय तो गोलंदाज ऋषिकेश. त्याला सामोरे जातोय डावखऱ्या शैलीचा फलंदाज विवेक. शेवटचं अस्त्र यावेळेस मात्र करारा प्रहार करण्यापर्यंत बराच वेळ हवे ते वाईड मिड विकेटच्या रिझन मध्ये फलंदाज विवेकला माघारी परतावं लागेल. षटक समाप्त होत आहे. दोन षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या फळकावर लागल्या गेल्या त्या 21 धावा. पुन्हा परतू या सामन्यामध्ये काय घडतंय. आमच्या सामाजिक कक्षामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं व्हेरिएशन केलं गेलं. या पद्धतीने षटक मार्गाने दोन षटकांचा खेळ संपला. मुकेश केंद्रा यांना रजा दिली गेली. नवीन गुणलेखक यावेळेस आमचे पुन्हा एकदा आमचे सहकारी गुरुनाथ गोवार यावेळेस यांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. गुरुनाथ सांबरे यांचं ठिकाणी आगमन झालंय. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर दोन षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या फळकावर लागला गेला तर 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. नवचैतन्य गांधरे संघाची पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय. आशिष विजयाचं लक्ष 49 धावसंख्येचा पाठलाग करताना 21 धावा फडकावर लागला. अजून सुद्धा 12 चेंडूचा खेळ शेष आणि अजून सुद्धा 28 धावांची आवश्यकता असणार आहे त्या येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. म्हणजे 14 सरासरीनं धावा जमवायच्या आहेत त्या फलंदाजी करताना नवचैतन्य गांधरे संघाला. तर यानंतर नाणेफेकीचा कौल झाला गेला. निश्चितच सज्ज राहायचं आहे. एजे चॅलेंजर्स हमरापूर विरुद्ध DSC चिंचघर असा हा सामना रंगेल. आणि निश्चितच सलामीसाठी दोन फलंदाज तयार ठेवायचे आहेत ते एजे चॅलेंजर्स हमरापूर संघानं. यावेळेस मात्र स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. यस इज अ गोइंग टू द अनदर बिग वन हिट फ्रॉम हियर. मॅक्झिमम 6 धावा. षटकार आणि धावसंख्या वधारली जाते. पोहोचली जाईल ती 27 या अंकावर. 27 धावसंख्या पोहोचली गेली. लॉस ऑफ 2 विकेट्स. नवचैतन्य गांधरे संघाची निश्चितच 49 धावसंख्येचा पाठलाग करताना ज्यानं विकी काळेच्या साथीनं चांगल्या पद्धतीचा खेळ साकारला गेला. तर शेवटच्या षटकामध्ये
विकी काळे, त्यानंतर ऋषिकेश आणि आशिष असे तीन मात्यावर फलंदाज माघारी परतले गेले आणि शेवटच्या चेंडू सुद्धा एक फलंदाज माघारी परतला गेला. तर जवळजवळ चार षटकांच्या समाप्तीनंतर 48-48 धावा फटकावर लावल्या गेल्या आणि विजयाचं लक्ष ठेवलं गेलं ते 49 या धावेचं. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने साथ बघायला मिळते, चांगल्या प्रकारे चोख प्रत्युत्तर बघायला मिळत आहे. षटकातील तिसरा चेंडू वेळेस मात्र अखोट टप्प्याचा मारा, गुडलिनचा चेंडू उसळे घेऊन सरळ विसावला गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. प्रशंसा करावी लागेल गोलंदाजाची, आधीच्या चेंडूवर ज्या पद्धतीनं रणघाती हल्ला चढून षटकार ठोकला गेला होता त्या गोलंदाजावर, त्या गोलंदाजानं चांगल्या पद्धतीनं कमबॅक केला गेला. वन सेकंड सज्ज होते गोलंदाज, पुन्हा एकदा त्याला समोर जातोय उजव्या हाताचा फलंदाज जयश. यावेळेस पुन्हा एकदा बराच वेळ हवे ते चेंडू नो फील्ड झोनला लँड होतोय का चेंडू बघूया. निश्चितच नो फील्ड झोनला लँड झाला गेला, परंतु दोन धावा काही रोखू शकणार नाही. धावसंख्या दोन अंकांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचली जाते 29 धावा. तर अजून सुद्धा बघायला गेला तर 20 धावांची गरज येणार आहे 8 चेंडूंमध्ये. तर दोन चेंडूमध्ये मोठा प्रहार लागला गेला तर मात्र सामन्याला कलाटणी लागून जाऊ शकते. पुण्याच्या सज्ज होतोय गोलंदाज आशिष, त्याला सामोरे जातोय उजव्याचा फलंदाज जयश. यावेळेस मात्र पुण्याचा पुल करण्याचा प्रयत्न केला गेला, शफल केला फलंदाजाने, एक धावकी केली जाईल, दुसरी धाव घेण्याचा मनसुभा परत एखाद्यावर समाधान व्यक्त केलं जात आहे. यावेळेस मात्र आपला एक्सिलेटरवर पाय देऊन फलंदाजी करावी लागणार आहे. ते फलंदाज डावखुरा शरीचा याची वर्णी लागली गेली तो विवेकी आला. मात्र यावेळेस चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म भरला गेला येणाऱ्या फलंदाजांकरिता, परत एक जोरदार प्रहार जर लागले गेले तर सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी लागू जाऊ शकते. तर सात चेंडूंचा खेळ दुसरा शेष आहे, 30 धाव फडकावर लागला गेला, दुसरा तब्बल 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नोकरी ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न निश्चित. वन बाऊ दुसरी मारेशा पार चौकार, 4 धावा. जखमेवर मीठ म्हणावं लागेल यावेळेस हाती आले चेंडू, तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती धुपटणं आलं अशी अवस्था यावेळेस बघायला मिळाली. कारण झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला, झेल सुटला गेला आणि चेंडू सीमारेषा पार धरला गेला. तर तीन षटकांचा खेळ संपन्न, 34 धाव फळकावर लागला गेला. येणाऱ्या 5-6 चेंडूंच्या खेळामध्ये एका षटकाच्या मदतीनं विजयाचं लक्ष असेल. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. लॉर्ड लेविस पुन्हा एकदा ते वाक्य आठवावं लागेल, डू ऑर डाय, डोंट सेव्ह आहे, करा किंवा मारा अथवा का ते विचारू नका. कारण जर त्याचा सामना आहे विकी काळेनं बॉलिंग स्टार्ट यावेळेस मात्र पूल केला गेलाय. विकी काळ्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मिड विकेट रिझन मध्ये फलंदाज माघारी परतोय. तो कुलदीप एका चौकाराच्या सहाय्यानं फलंदाजी केली होती. विकी काळेच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करून सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक वेगळ्या प्रकारे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु विकी काळे यावेळेस मात्र सरशी बघायला मिळतोय. तर 5 चेंडूंचा खेळ शेष आहे, अजून सुद्धा 19 धावांची 15 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर सामन्याला कलाटणी लागू शकते असा हा खेळ बघायला मिळतो. जर बिकॉज अ क्रिकेट द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्सी, क्रिकेट खेळ हा अनिश्चितचा मानला जातोय. यावेळेस मात्र कृष्णा सातपुते शैलीने खंडून काढण्याचा प्रयत्न केला गेला, तो फलंदाजांना एक धाव अंकित केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय, धावपत्रकांची नामी संदीप आणि यावेळेस मात्र धुंडो धुंडोरे साजना बघायला मिळतोय. परंतु फलंदाज मात्र दोन धावा काढून या ठिकाणी खुश बघायला मिळतोय, कारण दुसरी धाव घेण्यात थोडीशी तुतुमामे झाली गेली होती. फलंदाज मात्र सुरक्षित बघायला मिळाला गेला. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ शेष आहे, अजून सुद्धा 13 धावांची गरज असणार आहे. ते येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 4 चेंडू 13 धावा. सापणे की गांधरे, गांधरे की सापणे असा हा खेळ बघायला मिळेल. यावेळेस मात्र फुल टॉसचा महाराज करारा प्रहार, जोरदार प्रहार, लेग बिफोर द विकेट पायचेच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय. तो
मयूर आणि आकाश ही जोड गोळी यावेळेस थोडासा स्वैर चेंडू पंचांकडे अपील मागितला होता लेग बिफोर द विकेटचे बॅक टू बॅक करणार अपील केली गेली होती परंतु पण एक धाव अंकित केली गेली धावसंख्या एका अंकाच्या मदतीने पुढे सरताना पोहोचली 37 पंच बॉल चार दोन चेंडू आणि दोन षटकारांची गरज स्वैर चेंडू नियम क्रमांक 22 वर्णी लागली जाते दोन चेंडू आणि 11 धावा ज्या पद्धतीने आमच्या कानांमध्ये बझर ऐकू येतोय ज्या पद्धतीने बॅट टोकली जाते व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु यावेळेस मात्र बिकीकडे सरशी बघायला मिळतोय निर्धाव जातो चेंडू सामन्याची औपचारिकता म्हणून निश्चितच हा शेवटचा चेंडू शेवटचा सामना या शेवटचा चेंडू खेळला जाईल यानंतरचा होणार एक मोठा सामना आहे एजे चॅलेंजर्स हमरापूर विरुद्ध डीएससी चिंचघर निश्चितच सापणे संघाने आपला विजय प्राप्त केला गेला आणि विजयाचा जो रथ आहे तो रथ कायमस्वरूपी या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनतपणे पुढे चालू ठेवला गेला तर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड वन्स अगेन गोज टू अनदर नेक्स्ट मॅच विकी काळे प्लीज वेलकम ऑन स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी बिकॉज विकी काळेनं फलंदाजी करताना वैयक्तिक वैयक्तिक 28 धावांची खेळी साकारली गेली होती विकी काळे यानं आणि दोन फलंदाजांना माघार धरला गेला